प्रकाशा येथील परिणिती ज्वेलर्स दुकानातून दोन महिलांनी काउंटरवरील गल्ल्यात हात घालून 7 लाखांचे दागिने असलेला डब्बा लंपास केल्याचा गुन्हा उघडकीस आला असून नाशिक जिल्ह्यातील लासलगाव पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडालेली होती. या प्रकरणी शहादा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याने तपासाची चक्रे गतिमान झाली होती. याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 20 मे रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास प्रकाशा येथील सोनार गल्लीतील परिणिता ज्वेलर्स या सराफाच्या दुकानात एक महिला व मुलगी आली. त्यांच्यासोबत आलेले 2 तरुण दुकानाबाहेर उभे होते. सकाळी दुकानातील नोकरवर्ग सफाई करत होते. मालक बाळू सोनार व अश्विन सोनार हे घरात काम करत होते. याच संधीचा फायदा घेत नोकरांची दिशाभूल करून दोन्ही महिलांनी काउंटरवरील गल्ल्यात हात घालून प्लास्टिक डब्बा चोरून नेला. या डब्यात सोन्याची नथ, पेंडल असे सुमारे 7,75,000 ग्रॅम सोने होते. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले, तसेच श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने शहादा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तपास अधिकारी राजन मोरे यांनी व्हॉट्सअप व सोशल मीडियावर संशयित महिलांचे फोटो व्हायरल केले होते. त्यानंतर फोटोच्या माहितीच्या आधारे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील संजय नगर भागात राहणारी महिला सरला कापसे वय 30 हिच्या राहत्या घरी महिला अंमलदार सोनाली शिंदे यांनी अंगझडती घेतली असता तिच्या ताब्यात सोन्याच्या धातूच्या पोत, मनी, मंगळसूत्र मिळून आले. सोन्याच्या वस्तूबाबत तिच्याकडे विचारपूस केली असता तिने उडवा उडवीची उत्तरं दिलीत. तेव्हा सदर महिलेस पोलीस स्टेशनमध्ये नेऊन चौकशी केली असता तिने मीना कापसे व रामदास शिंदे यांच्यासोबत प्रकाशा तालुका शहादा येथील परिणिता ज्वेलर्समधून चोरी केल्याची कबुली दिली आहे. ही कामगिरी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर.